अयोध्येतल्या रामकोट मोहल्ल्यातल्या टेकाडावर एक मशीद होती. उपलब्ध शिलालेख आणि सरकारी दस्तावेजानुसार या बहुचर्चित मशिदीचं बांधकाम 1528 ते 1530 दरम्यान झालं होतं. इथं स्वारी करून आलेला मुघल बादशाह बाबर त्याच्या आदेशावरून त्याचा मंत्री मीर बाकी यानं हे बांधकाम केलं होतं, म्हणून या मशिदीला नंतर बाबरी मशीद असं म्हटलं जाऊ लागलं. परंतु बाबर किंवा मीर बाकीनं ही जमीन आपल्या ताब्यात कशी घेतली किंवा या मशिदीचं बांधकाम होण्यापूर्वी तिथं काय होतं याची कोणतीही नोंद सापडत नाही. मग मुघल, त्यानंतर आलेले नवाब आणि नंतर ब्रिटिश सरकारचं राज्य जेव्हा आलं त्यावेळेस वक्फ मंडळाद्वारे या मशिदीच्या देखभालीसाठी एक ठराविक रक्कम पुरवली जायची. मशिदीच्या भोवतीची जागा भगवान रामाचं जन्मस्थळ आहे अशी हिंदूंची धारणा पूर्वीपासूनच आहे आणि त्यानुसार तिथं ते पूजाही करत आलेले आहेत असं त्या काळातल्या शासकीय नोंदी करणारे गॅझेटियर्स, अनेक परदेशी प्रवाशांनी सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये म्हटल्याचे उल्लेख आहेत. 1857चा उठाव झाला, त्या भागातली नवाबाची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश सत्ता तसंच ब्रिटिश न्यायव्यवस्था लागू झाली. या काळात हिंदूंनी त्या जागेवर एक चौथरा उभारला आणि तिथं पूजा अर्चा करायला सुरुवात केली असं मानलं जातं. यानंतर दोन्ही समुदायांमध्ये संघर्षही होत राहिले. तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनानं चौथरा आणि मशीद यांच्यामध्ये एक भिंत उभारली, पण या दोन्हीसाठीचा दरवाजा मात्र एकच ठेवला. 29 जानेवारी 1885 निर्मोही आखाड्याचे महंत रघुबर दास यांनी दिवाणी न्यायालयामध्ये या प्रकरणातला पहिला खटला दाखल केला. इथला हा चौथरा हे रामाचं जन्मस्थळ आहे आणि इथं मंदिर उभारण्याची परवानगी मिळावी असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. हा खटला टप्प्याटप्प्यात त्या काळात 3 न्यायालयांमध्ये फिरला. या तीनही न्यायालयांच्या निकालपत्रामध्ये वादग्रस्त जागेशी संबंधित हिंदूंच्या श्रद्धा आणि धारणांचा उल्लेख होता, मात्र त्यांनी निकाल देताना केवळ उपलब्ध नोंदी आणि शांतता कायम राखण्याची तत्कालीन गरज यांनाच महत्त्व दिलं. तणावाची दंग्याची स्थिती आधीमध्ये येत राहिली, पण दोन्ही बाजूंच्या मागण्याही या काळात कायम राहिल्या. भारतातली ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. या दरम्यान हिंदूंनी चौथऱ्याच्या जागी मंदिर बांधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले, परंतु शहराचे दंडाधिकारी शफी यांनी दोन्ही समुदायांशी सल्लामसलत केली आणि लिखित आदेश दिले की या चौथऱ्याला कायमस्वरूपी बांधकाम रचनेचं स्वरूप देऊ नये किंवा तिथं कोणत्याही मूर्तीचीही स्थापना करू नये आणि दोन्ही समुदायांनी परिस्थिती जैसे थे ठेवावी. पण यानंतर या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची तारीख येते, ती 22 डिसेंबर 1949. या दिवशी असं लक्षात आलं की मशिदीच्या आत श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. बातमी सगळीकडे पसरली. मशिदीमध्ये प्रभू राम अवतरले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या जन्मस्थळाचा ताबा घेतला आहे असा प्रचार सुरू झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनली. माता प्रसाद या तिथं त्यावेळेस असलेल्या जवानानं पुरवलेल्या माहितीवरून अयोध्या पोलीस ठाण्याचे प्रमुख रामदेव दुबे यांनी तक्रार दाखल केली. 50 ते 60 लोकांनी भिंतीवरनं उडी मारली, त्यांनी मशिदीची कुलपं तोडली आणि आतमध्ये देवदेवतांच्या मूर्ती ठेवल्या. त्याचप्रमाणे भिंतीवर विविध ठिकाणी देवदेवतांची चित्रही काढली असं त्यांनी त्या तक्रारीत तेव्हा नमूद केलं होतं. या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेशसोबतच दिल्लीतही उमटले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना तार पाठवली आणि त्यात लिहिलं की अयोध्येतल्या घटनांनी मी अतिशय व्यथित झालो आहे. मला खात्री आहे की तुम्ही या प्रकरणात स्वतःहून लक्ष द्याल. हा अतिशय धोकादायक पायंडा पाडला जातोय आणि याचे परिणाम भयंकर होतील. या काळात फाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचारातून देश जेमतेम सावरत होता आणि अजूनही मोठ्या संख्येनं लोक पाकिस्तानात स्थलांतरित होत होते. अनेक लोक पाकिस्तानातून भारतामध्ये परत येत होते. शिवाय पाकिस्तानच्या हल्ल्यामुळं काश्मीरमधली परिस्थितीही नाजूक झाली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामचंद्र परमहंस यांनी एक याचिका दाखल केली. कालांतरानं विश्व हिंदू परिषदेनं केलेल्या निदर्शनांमध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. न्यायालयानं मूर्ती काढू नयेत आणि त्या ठिकाणी पूजा सुरू ठेवण्याची परवानगी देणारे आदेश जारी करण्यात आले. अनेक वर्षांनी 1989 जेव्हा निवृत्त न्यायाधीश देवकीनंदन अगरवाल यांनी भगवान रामाच्या मूर्तीलाच न्यायिक व्यक्तीचा दर्जा दिला आणि नवीन खटला दाखल केला तेव्हा परमहंस यांनी स्वतःची याचिका मागे घेतली. मूर्ती स्थापन करण्यात आल्याच्या सुमारे 10 वर्षांनंतर 1959 निर्मोही आखाड्यानं तिसरी याचिका दाखल केली. राम मंदिरात पूजा करण्याचा आणि तिथली देखभाल करण्याचा अधिकार निर्मोही आखाड्याला आहे असा दावा त्यांनी या याचिकेत केला होता. 2 वर्षांनी म्हणजे 1961 सुन्नी वक्फ मंडळानं
आणि 9 स्थानिक मुस्लिमांनी चौथी याचिका दाखल केली. त्यांनी या मशिदीवर मालकीचा दावा केलाच. शिवाय मशिदीला लागून असलेल्या दफनभूमीची जमीनही आपल्याच मालकीची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. जिल्हा न्यायालयानं या चारही याचिका एकत्रित केल्या आणि सुनावणीला सुरुवात केली. हा खटला इतर सर्वसाधारण खटल्यांप्रमाणेच 2 दशकं सुरू राहिला आणि त्यामुळं स्थानिक हिंदू मुस्लिम एका चांगल्या शेजाऱ्यासारखे या काळामध्ये नांदत होते. परिस्थिती जैसे थे राहिली. ती बदलली जेव्हा 80च्या दशकामध्ये भारताच्या राजकारणानं नवं वळण घेतलं. या दशकाच्या सुरुवातीपासूनच रामाचं जन्मस्थान असलेली जागा हिंदूंच्या ताब्यात द्यावी, मशिदीची दारं उघडून तिथं मंदिर बांधू दिलं जावं अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली होती. 1984 रामजन्मभूमी यज्ञ समितीची स्थापना झाली. पुढे हिंदू साधू संत विविध संघटना यांनी एकत्र येऊन रामजन्मभूमी न्यासाचीही स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या परिवारातली विश्व हिंदू परिषद अशा संघटना अग्रभागी होत्या. 1984 अयोध्येकडे जाण्यासाठी पहिली रथयात्राही निघाली. त्यानं देशभरात वातावरण निर्मिती झाली. पण एका बाजूला ही यात्रा सुरू होती त्याचवेळेस दिल्लीमध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि ती यात्रा तिथं स्थगित झाली. काही काळ गेल्यामध्ये आणि मग विश्व हिंदू परिषदेनं पुन्हा एकदा मशिदीची दारं उघडण्यासाठी आंदोलन सुरू केलं. 6 मार्च 1986 शिवरात्रीच्या दिवशी मशिदीची दारं उघडण्यात आली नाहीत तर आपण कुलूप तोडू अशी धमकी विश्व हिंदू परिषदेनं दिली. हिंदू संघटनांचा दबाव वाढू लागला. या काळापर्यंत राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. एका बाजूला अयोध्येचं आंदोलन वाढत चाललं होतं आणि दुसरीकडे याच दरम्यान शहाबानो या घटस्फोटीत महिलेला पोटगी देण्यासंदर्भात एक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. हा निकाल मागे घ्यावा यासाठी मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाच्या नेत्यांनी राजीव गांधींवर दबाव आणायला सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करावा अशी विनंती राजीव गांधींकडे त्यांनी केली होती. त्यांनीही मग संसदेत हा कायदा मंजूर करून घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द झाला. पण या निर्णयावर कठोर टीका सगळीकडनं व्हायला लागली. विशेषतः धार्मिक बाबतीमध्ये एका समुदायाची उघड बाजू घेतल्याचे आरोप राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारवर केले गेले. त्यामुळं असं कायम म्हटलं गेलं आजपर्यंत की ती टीका कमी करण्यासाठी अयोध्येतली वादग्रस्त जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला सरकारचा पाठिंबा होता. 1986 उमेशचंद्र पांडे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये कुलूप उघडण्यासाठी एक स्वतंत्र याचिका दाखल केली. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी त्या भागातल्या काही समस्या होणार नाही हे शपथेवर सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयानं कुलूप उघडून तिथं पूजा करण्याची परवानगी दिली. याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समुदायानं मोहम्मद आझम खान आणि जफर याब गिलानी यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद प्रतिकार समिती म्हणजेच बाबरी ॲक्शन कमिटीची स्थापना केली आणि बाबरी मशिदीच्या संरक्षणासाठी प्रति आंदोलन सुरू झालं. देशभरात हिंदू आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण इथून सुरू झालं. 1980 स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षानं मंदिर आंदोलनाला उघडपणे समर्थन दिलं. 11 जून 1989 पालमपूर कार्यसमितीमध्ये भाजपनं ठराव मंजूर केला की या प्रकरणी न्यायालयाला निर्णय घेता येणार नाही आणि सरकारनं सामंजस्यानं किंवा संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीची जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी. उच्च न्यायालयानं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलेला असताना सुद्धा 1989 विश्व हिंदू परिषदेनं वादग्रस्त जागेवर शिलान्यास करण्याची घोषणा केली आणि आंदोलनही सुरू झालं. मशिदीपासून साधारण 200 फूट अंतरावर कोनशिला बसवण्याचा समारंभही झाला पण त्याची तीव्र प्रतिक्रिया आली आणि मग सरकारनं पुढचं बांधकाम थांबवलं. याच दरम्यान देशामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात बंड करणारे VP सिंग यांच्या नेतृत्वामध्ये जनता दल ही तिसरी राजकीय शक्ती उदयाला आली आणि भाजप आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यासह VP सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी अयोध्या आंदोलनानं तापलेल्या या काळात OBC आरक्षणाचा मंडल आयोगाचा अहवाल प्रत्यक्ष राबवण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून या देशामध्ये मंडल कमंडलचं राजकारण सुरू झालं असं म्हटलं जातं. आता लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपनं मंदिर आंदोलनाची धुरा खांद्यावर घेतली. त्यांनी सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंतच्या रथयात्रेला 25 सप्टेंबर 1990 प्रारंभ केला. देशभरातून मंदिर आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याचा उद्देश या यात्रेमागे होता. 30 ऑक्टोबरपर्यंत अयोध्येला पोहोचायचं असं त्यांचं ठरलं होतं. या रथयात्रेदरम्यान देशातल्या अनेक भागांमध्ये जातीय दंगलीही झाल्या.
बिहारचे मुख्यमंत्री होते तेव्हा लालू प्रसाद यादव त्यांनी अडवाणींना अटक केली बिहारमध्ये आणि त्यांची रथयात्रा थांबवली. उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारनं अनेक निर्बंध लादलेले असतानाही हजारो कारसेवक 30 ऑक्टोबरला अयोध्येत पोहोचले. मग पोलिसांनी गोळीबार केला तरीही कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर पोहोचले. अखेरीस पोलिसांनी परिस्थितीवर ताबा मिळवला पण या गोळीबारामध्ये 16 कारसेवकांचा मृत्यू झाला. व्हीपी सिंग यांची जी भूमिका होती त्यावेळेशी त्यामुळं भाजप संतप्त झाली आणि त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर पंतप्रधान झालेल्या चंद्रशेखर यांच्या काळात त्यांनी मध्यस्थीनं हिंदू मुस्लिमांमध्ये तोडगा निघावा असा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. 1991 पुन्हा निवडणुका झाल्या. यात पी व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं पण या आंदोलनाचा भाजपला होणारा राजकीय लाभ स्पष्ट दिसत होता. त्यांचे 120 खासदार तेव्हा निवडून आले होते. मुख्य म्हणजे कल्याण सिंग यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचं उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं. डिसेंबर 1992 कारसेवेची घोषणा झाली. कल्याण सिंग सरकारनं आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलं की या प्रतिकात्मक कारसेवेमुळं मशिदीला कोणतीही हानी होणार नाही. पोलिसांनी बळाचा वापर करू नये असं कल्याण सिंग यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनानं केंद्रीय सुरक्षा दलांची मदतही मागू नये असाही आदेश त्यांनी दिला. त्यानंतर तारीख येते 6 डिसेंबर 1992. या दिवशी घडलेली घटना ज्यानं आधुनिक भारताचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदलून टाकला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंघल अशा नेत्यांच्या उपस्थितीत आणि सुप्रीम कोर्टाचे निरीक्षक जिल्हा न्यायाधीश तेज शंकर आणि पोलीस प्रशासन हजर असताना लाखो कारसेवकांनी मशिदीची वीटन वीट 6 डिसेंबरला उद्ध्वस्त करून टाकली. त्यांनी या अवशेषांवर तात्पुरतं मंदिरही तेव्हा उभं केलं. अडवाणींसह इतर नेत्यांनी मशीद पाडण्याच्या प्रकारातला आपला सहभाग पुढे नाकारला. या घटनेवर नंतर स्वतंत्र आयोग आणि तपासही नेमला गेला पण त्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. मुंबईसह अनेक ठिकाणी दंगली झाल्या. 2000 लोकांचे जीव या घटनांमध्ये गेले असं रेकॉर्ड आहे. मशिदीच्या विध्वंसानंतर काही दिवसांनी हायकोर्टानं असा निर्णय दिला की कल्याण सिंग सरकारनं इथली जमीन ताब्यात घेणं हे बेकायदेशीर आहे. या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशानं वादग्रस्त संकुलासह त्याभोवती 67 एकरांची जमीन ताब्यात घेण्यासाठी जानेवारी 1993 केंद्र सरकारनं कायदा मंजूर केला. प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयातल्या निवाड्यांकडे वळलं. जुनं हिंदू मंदिर पाडून बाबरी मशीद पाडण्यात आली होती किंवा नाही याबद्दल सुप्रीम कोर्टानं सांगावं अशी विनंती हायकोर्टानं केली. अशा प्रकारे हे प्रकरण फक्त या जमिनीच्या वादापुरतं मर्यादित करण्यात आलं. मात्र सुप्रीम कोर्टानं या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. यासंबंधीची वस्तुस्थिती ठरवणं हे आपल्याला शक्य नाही असं कोर्टानं निवाड्यात म्हटलं. दोन्ही पक्षांनी न्यायी प्रक्रियेद्वारे वाद सोडवावा यासाठी सुप्रीम कोर्टानं हे खटले पुन्हा एकदा हायकोर्टाकडे रवाना केले. 1998 अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA सरकार सत्तेत आलं. अयोध्येचा वाद सोडवण्यासाठी वाजपेयी यांनी अयोध्या समितीची स्थापना केली. ज्येष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांची हिंदू आणि मुस्लिम नेत्यांशी चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून नियुक्ती झाली. फेब्रुवारी 2002 उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपनं राम मंदिर बांधण्याचा मुद्दा घेतला नाही. यामुळं 15 मार्चपासून आम्हीच मंदिराचं काम सुरू करू अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेनं केली. त्यामुळं शेकडो कार्यकर्ते अयोध्येमध्ये पुन्हा जमू लागले. अयोध्येतून परत येणाऱ्या कारसेवकांच्या एका ट्रेनवर गुजरातच्या गोधरा स्टेशनवर हल्ला झाला. यात 58 कार्यकर्ते ठार झाले आणि त्यानंतर अख्ख्या गुजरातमध्ये दंगली उसळल्या. 13 मार्च 2002 सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येमध्ये जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. सरकारनं ताब्यात घेतलेल्या जमिनीवर शिलापूजनाची परवानगी नाकारण्यात आली. केंद्र सरकारनं आदेशाचं पालन करण्याची हमीही दिली. प्रदीर्घ काळ सुरू झालेल्या सुनावण्या आणि त्यातील साक्षीदारांची जबानी, कागदोपत्री पुरावे हे सगळं विचारात घेतल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं 30 सप्टेंबर 2010 अयोध्या प्रकरणामध्ये त्यांचा निकाल दिला. मशिदीच्या मध्यवर्ती घुमटाखाली जमिनीवर प्रभू रामचंद्रांचा जन्म असल्याची शक्यता आहे या मुद्द्यावर 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं अनेक परिस्थितीजन्य पुराव्यांच्या तपासणीनंतर सहमती दर्शवली. परंतु जमिनीच्या मालकीचा ठोस पुरावा कोणाकडेही नव्हता. दीर्घकालीन ताब्याच्या निकषावर ही जमीन 3 हिश्श्यांमध्ये विभागण्यात आली. भगवान राम, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड.
असे तीन वाटेकरी झाले आणि प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं. 2019 मार्चमध्ये रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 3 समितीची स्थापना केली. यात सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलिफुल्ला, सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचा समावेश त्यात होता. या 3 समितीच्या समन्वयातून कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळं 6 ऑगस्ट 2019 या प्रकरणातील सर्व याचिकांवर दररोज सुनावणी होणार असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 2 खंडपीठानं सांगितलं. मोठ्या कालखंडाच्या सुनावणीनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी 5 पर्यायी जागा देण्यात यावी असा सुप्रीम कोर्टाच्या 5 घटनापीठाचा एकमतानं निर्णय होता. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती S अब्दुल नझीर यांनी हा निर्णय दिला. आमच्यासाठी हा निर्णय समाधानकारक नाही, पण आम्ही त्याचा आदर करतो असं सुन्नी वक्फ बोर्डानं म्हटलं होतं. बाबरी मशीद पडल्यानंतर 10 तपासासाठी लिबरहान आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्यांना तपास अहवाल करण्यासाठी 3 अवधी तेव्हा देण्यात आला होता, परंतु त्याची मुदत सतत वाढत राहिली. 17 काळात आयोगाचा कार्यकाळ 48 वाढवण्यात आला. लिबरहान आयोगानं 30 जून 2009 रोजी आपला अहवाल गृहमंत्रालयाला दिला. ही मशीद एका कटाद्वारे पाडली गेल्याचं या अहवालात म्हटलंय. आयोगानं या कटामध्ये सामील लोकांवर खटला चालवण्याची शिफारस केली होती. या घटनेनंतर 2 FIR दाखल झाले होते. 1992 जी घटना झाली त्यानंतर कारसेवकांबरोबरच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन महासचिव अशोक सिंघल, बजरंग दलाचे नेते विनय कटियार, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, मुरली मनोहर जोशी, गिरिराज किशोर आणि विष्णुहरी दालमिया यांचा याच्यामध्ये समावेश होता. पुढे दोन्ही तपास CBIकडे सोपवण्यात आले. CBIनं 1993 संयुक्त आरोपपत्र दाखल केलं. ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडली होती. आरोपपत्रामध्ये या बाळासाहेब ठाकरे, कल्याण सिंग, चंपतराय, धर्मदास, महंत, नृत्य गोपालदास आणि इतरही काही लोकांची नवी नावंही जोडण्यात आली. अनेक टप्प्यांमधून ही सुनावणी आणि तपास गेल्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यातून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 मुक्तता केली. जवळपास 3 चाललेल्या मंदिर मशीद प्रकरणाचा भारतीय राजकारणावर न पुसता येणारा परिणाम झाला. 2014 नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं पूर्ण बहुमतातलं सरकार आलं. त्यांना 2019 पुन्हा बहुमत मिळालं. न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यावर मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येतल्या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि कालांतरानं 22 जानेवारी 2024 ही तारीख उद्घाटनासाठी निश्चित केली गेली.